काही संख्यांची बेरजेची प्रक्रिया शिकली. पण जर आपल्याला दोन आणि तीन अंकी संख्यांची बेरीज करायची असेल तर काय करावे लागेल? चला आपण या प्रश्नाचे उत्तर या धड्यात पाहूया. बबन एक दिवस जंगलात फिरत होता आणि फिरता फिरता त्याला जिनने दिलेल्या तीन इच्छा कशा वेडेपणाने घालवल्या याचा पश्चाताप करत होता. तेव्हा त्याला तिकडे एक कोंबडी दिसली. पण ह्या कोंबडीमध्ये काहीतरी विशेष होतं. ती सोन्याच्या अंड्याच्या ढिगावर बसली होती. तिकडे बरीच सोन्याची अंडी होती. बबन आनंदी झाला आणि सगळी सोन्याची अंडी घेऊन आनंदाने आपल्या घरी गेला. बबनने कोंबडीला एक आठवडाभर रोज खायला दिले आणि त्या आठवड्यात कोंबडीने त्याला अजून 36 अंडी दिली. बबन विचार करतोय की आता त्याच्याकडे एकूण किती अंडी झाली. चला आपण त्याची मदत करूया. सोन्याच्या अंड्यांची एकूण संख्या मिळवण्यासाठी आपण 23 आणि 36 ची बेरीज करू. तुम्हाला दुसऱ्या इयत्तेत शिकलेली दोन अंकी संख्यांना 10 आणि 1 टोकनमध्ये लिहायची पद्धत आठवते का? आपण टोकन वापरून 23 आणि 36 ला अशा पद्धतीने लिहू शकतो. पहिल्यांदा आपण 1 टोकनची बेरीज करू. 3 आणि 6 ची बेरीज केली तर आपल्याला किती 1 मिळतील? 9 1. आता आपण 2 10 आणि 3 10 टोकनची बेरीज केली तर किती होतील? बरोबर 5 10 टोकन. अशा प्रकारे बबनकडे अजून 59 सोन्याची अंडी आहेत. बबनने पुढल्या आठवड्यात कोंबडीला अजून दाणे खायला दिले आणि कोंबडीने त्याला त्या आठवड्यात 128 सोन्याची अंडी दिली. बबन आनंदाने नाचू लागला. तो विचार करू लागला की आता तो गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल. चला बघूया बबनकडे आता एकूण किती सोन्याची अंडी आहेत. आपण 128 आणि 59 बेरीज करूया. आधी आपण 128 आणि 59 ला टोकन पद्धतीने लिहूया. हे बरोबर आलं का मुलांनो? आपल्याकडे एकूण 17 1 टोकन आहेत. आता आपण ह्यांना कसे मांडणार? आपण 10 1 टोकन मिळून 1 10 टोकन बनवू शकतो. आता 1 किती टोकन उरले? आपल्याकडे 7 1 टोकन उरले आहेत. ह्या 10 टोकनला आपण बाकी 10 टोकन सोबत मांडूया. ह्याला आपण 2 वरती 1 लिहून सुद्धा दाखवू शकतो. ह्या प्रक्रियेला आपण बाकी हातचा कॅरी ओव्हर असे म्हणतो. आता आपल्याकडे एकूण 10 किती टोकन झाले? 8. आता शेवटी आपण काय करणार आहोत? बरोबर, आपण 100 एकूण टोकनची संख्या 1 अशा प्रकारे लिहूया. अरे वा, बबनकडे आता एकूण 187 सोन्याची अंडी झाली. बबन रोज आपल्या कोंबडीला प्रेमाने खायला देऊ लागला आणि कोंबडी त्याला अजून जास्त सोन्याची अंडी देत राहिली. शेवटी बबन गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनला. मुलांनो, या धड्यात आपण 2 आणि 3 अंकी संख्यांची बेरीज आणि हातचा घ्यायची प्रक्रिया शिकलो. पुढल्या धड्यात आपण ह्याची काही मजेशीर उदाहरणे पाहूया.